भिवंडी लोकसभेचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 भाजपचे नगरसेवक अर्जुन भोईर यांच्या नगरसेवक निधीतून पायवाटा गटारे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक अर्जुन भोईर यांनी प्रभागातील मतदारांना विकास कामांची आश्वासनं दिली होती, त्याची पूर्तता खऱ्या अर्थाने केली आहे. केणे कॉम्प्लेक्स, समर्थ कृपाचाळ, विष्णू अपार्टमेंट जवळील परिसरातील नागरिकांनी नगरसेवक अर्जुन भोईर यांची भेट घेऊन प्रभागातील विकास कामांबाबत मागणी केली होती. परिसरातील नागरिकांच्या असुविधा लक्षात घेऊन नगरसेवक अर्जुन भोईर यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नगरसेवक निधी मंजूर करून घेतला. पायवाटा गटारे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या समयी भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक अर्जुन भोईर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बागुल सर, राहुल भोईर, स्वप्नील थोरात, दिनेश अरोरा, प्रकाश भोईर, शरद केणे, ज्योती शर्मा, केतकी बाग, महाले सर, सावंत, पिंगे यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलं, अर्जुन भोईर हे आश्वासन पाळणारे नगरसेवक आहेत. निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली आहे, नाहीतर नागरिक नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन येतात. परंतु नगरसेवक अर्जुन भोईर हे निवडून आल्यापासून त्यांनी प्रभागात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. नगरसेवक निधी कमी पडला तर आमदार निधीही प्रभागात देण्यात येईल असंही आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलं. वाढवलेली भेट खासदारांनी वाढवलेली भेट तुम्हाला दिलेली आहे. पोस्टल पत्र असताना मी त्याला वेळ टाकला होता भाजपमध्ये यावरून. कारण ते खरंच पूर्वीचे भाजपचे काय झालं बरोबर ना, पूर्वीचे दोन्ही भाजपचे मध्यंतरी कार्यक्रम त्यांनी चांगलं काम केलं आणि एवढे भागानंतर देखील ते लोकांच्या संपर्कात राहिले. उत्तेजपणे लोकांनी त्यांना चांगल्या मोठ्याने मिळून कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक अर्जुन भोईर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत मतदारांनी आपल्याला निवडून दिलं आहे, त्यांची विकास कामं करणं हे आपलं कर्तव्य आहे, दिलेला शब्द मी नेहमीच पाळत असतो असंही ते म्हणाले. की निवडून आल्यानंतर प्रथम आपल्या इथे जे आपण सुचवलेली काम ते वेळेत पूर्ण करेल, पण वेळाअभावी उशीर झाला असेल तरी प्रथम पहिल्यांदा हा कार्यक्रम आमचे कार्यसम्राट आमदार यांच्या हस्ते मी केंद्रीय कॉम्प्लेक्स मध्ये का केला की मी पहिल्यांदा इथे एक मीटिंग घेतली, त्यावेळेला मी लोकांना आश्वासन दिला होता की मी निवडून आल्यानंतर प्रथम पहिल्यांदा केने कॉम्प्लेक्स इथं विकासाचं काम सुरू करल आणि मी दिलेला शब्द हा पाळणं माझं कर्तव्य आहे. आता आमदारांना त्याकरता इथे उद्घाटनाला बोलवलेलं आहे. आज खासदारांचा वाढदिवस होता, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज केने कॉम्प्लेक्स इथे